अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, तसेच पाळधी गावातील नाचनखेडा चौफुल्लीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने काम अपूर्ण असून त्यामुळे त्या भागात पावसाचे पाणी तुंबत असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराला वेळोवेळी सांगून देखील ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारींचे व्यवस्थितपणे काम न करता त्या ठिकाणी फक्त उपलाईन पाईप टाकून पाणी निचरा होईल असे काम त्या ठिकाणी केले आहे। याआधी याबद्दल संबंधित ठेकेदाराला सांगितले असता 2 ते 3 दिवसात व्यवस्थित पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु अद्यापपर्यंत देखील काम न केल्याने नाचनखेडा चौफुल्लीवर पाणी तुंबले असल्याचे दिसून येत आहे। रस्त्याच्या ठेकेदारांनी लवकरात लवकर लक्ष न दिल्यास पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबून ते पाणी नागरिकांच्या घरात घुसून मोठे नुकसान होऊ शकते। तसेच पाणी तुंबलेल्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणारी डीपी असल्याने त्या ठिकाणी पाण्यात विजेचा करंट देखील उतरून जीवितहानी होण्याची घटना घडू शकते। रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने वेळ वाया न घालवता पाण्याची व्यवस्थित पाईप टाकून समस्या सोडवावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।